नमस्कार, आम्ही कास्तकार मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत येत्या 24 तासाचा संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा तालुका निहाय सकाळ दुपार संध्याकाळ आणि मध्यरात्रीचा हवामान अंदाज। त्याचबरोबर IMD ने दिलेला या 21 जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस हा अंदाज सुद्धा पाहणार आहोत आणि ते 21 जिल्हे कोणते असतील त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ मध्ये पुढे जाणून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेला हवामानाचा अंदाज व कृषी सल्ला हा नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ जरा लांब होऊ शकतो परंतु पूर्ण पहा, कारण त्यानंतर तुम्हीच तुमचे तालुके मला कमेंट करून त्या ठिकाणचा हवामान अंदाज विचारता ज्याचा आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला असतो। तर व्हिडिओ नीट पाहत चला। मित्रांनो, एक विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला किंवा तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर आम्हाला कमेंट करत चला आणि ही माहिती शेअरसुद्धा करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि सर्वात आधी पाहूयात हवामान विभागाने म्हणजेच IMD ने कोणते 21 जिल्ह्यांसाठी हवामानाचा आणि पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर तालुका निहाय हवामान अंदाज जाणून घेणार आहोत। आता बघूया जिल्हानिहाय राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला राज्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह पावसास शक्यता राहील। नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, त्यानंतर अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज निर्माण होत आहे। विजांचा कडकडाटसुद्धा या परिसरात राहणार आहे। त्याचसोबत जर आपण कोकण बघितला तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई शहर, उपनगर, रायगड आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने तुरळक ठिकाणी हलका पाऊस येऊ शकतो, इतर ठिकाणी पावसात उघडीप राहणार आहे। तर नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, त्यानंतर जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी अधूनमधून 5 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस येऊ शकतो। तर मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांचा कडकडाट राहील, हलका पाऊस राहील, तुरळक ठिकाणी मध्यम सरी येऊ शकतात। तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये फारसा काही पावसाचा अंदाज नाही आहे। हलक्या स्वरूपाच्या सरींसह अधूनमधून 1 ते 2 ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊससुद्धा होण्याचा अंदाज राहील। तर अशा प्रकारे हा हवामान विभागाने दिलेला त्यांच्या मॉडेलनुसारचा अंदाज आहे। यानंतर राज्यामध्ये या तारखेपासून मान्सून सक्रिय होऊन सर्वदूर पाऊस होणार असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिलेला आहे। तर हा अंदाज तुम्ही कसा पाहायचा किंवा जाणून घ्यायचा यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आता आपण आपला उर्वरित अंदाज हा कंटिन्यू करणार आहोत आणि त्यानंतर रामचंद्र साबळे यांचा अंदाज आपण सांगणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सकाळच्या सुमारास आपल्याला कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहील आणि त्याचबरोबर गोंदिया, तुमसर, भंडारा, मौदा, रामटेक आणि वारासुनीच्या काही परिसरात पाऊस राहील। त्यानंतर जर आपण सकाळीच 9 वाजताचा अंदाज बघितला तर सकाळी 9 वाजता आपल्याला सोलापूर, अकलूज, तसेच रत्नागिरी आणि मुंबई शहर, उपनगर, गुहागर, चिपळूण, मगजन, राजापूर, फोंडा, दापोली, खेड, प्रतापगड आणि दिवेगडच्या काही परिसरात पावसाला सुरुवात झालेली दिसेल। त्यासोबत विदर्भामध्ये चंद्रपूर व लगतच्या भागात तुरळक ठिकाणी सरी पडण्याचा अंदाज हा सकाळी 9 सुमारास निर्माण होत आहे। त्यानंतर 10 ते 12 सुमारास जर बघितलं तर दुपारी 12 वाजता राज्यातील आपल्याला विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये हळूहळू हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली दिसून येत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला गोंदिया, त्यानंतर भंडारा, नागपूर, अमरावती या परिसरात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाचे ढग जमतील आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात होईल। चंद्रपूर व लगतच्या परिसरातसुद्धा हलक्या पावसाची शक्यता राहील। त्यानंतर दुपारी 1 ते 2 वाजतापासून हा जोर जरा तीव्र होईल आणि जर 1 वाजता बघितलं तर आपल्याला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज हा निर्माण होत आहे। दुपारी 1 सुमारास सर्वत्र खान्देश वगळता सर्वत्र पावसाचा अंदाज आहे। तर खान्देशचे नाशिक, जळगाव आणि धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी राहतील, तर अहमदनगर, औरंगाबाद, शेगाव, वाशिम या परिसरामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर जो काही सोलापूरचा भाग आहे त्यानंतर श्रीगोंदा, दौंड, कर्जत, करमाळा, परांडा, बार्शी, वैरा, कुर्डवाडी या परिसरातसुद्धा पावसाचा अंदाज हा दुपारी 1 सुमारास नाही आहे। या ठिकाणी चांचणा आणि अक्कलकोटच्या परिसरामध्ये सुद्धा पावसात उघडीप बघायला मिळेल।
तर संपूर्ण कोकण विभाग, त्यानंतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, पुणे, चाकण, कामशेत, लवासा, सासवड या परिसरामध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज राहील. पाथरी, त्यानंतर प्रतापगड, चिपळूण, पाटण तसेच खेडच्या परिसरातसुद्धा मुसळधार पाऊस येऊ शकतो. तर सातारा, कराड, त्यानंतर इस्लामपूर, विटा, मालवण, वाळूज या परिसरामध्ये आणि अकलूजच्या पाथरीच्या परिसरात हलक्या मध्यम पावसासह जोरदार पावसाचासुद्धा इशारा आहे. कणकेश्वर, राजापूर, साखरपा, रत्नागिरी, मगजन आणि गुहागरच्या परिसरात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना नसेल परंतु हलका मध्यम पाऊस निश्चितच आहे. मराठवाड्याचा काही भाग बघता, त्यामध्ये लातूर, त्यानंतर औसा, शिरूर, अनंतपाल, निळंगा, उमरगा तसेच उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, कैज, चौसाळा, बीड, गेवराई, पाथर्डी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाच्या. काही ठिकाणी मुसळधारसुद्धा होऊ शकतो. तर माजलगाव, पाथरी, सेलू, अंबड, जालना, जिंतूर आणि परभणीच्या परिसरामध्ये तसेच गंगाखेड, अहमदपूर, त्यानंतर काढा या परिसरातसुद्धा पावसाचा अंदाज राहील. नांदेड, वाघाडा, मेहकर, त्यानंतर भोकर, हिमायतनगर, बसमत या परिसरामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह चांगल्या पावसाची शक्यता आहे. वाशिम, शेगाव हा भाग जरी कोरडा असला तर अमरावती, दर्यापूर, मूर्तिजापूर, कारंजा, नेर, दारव्हा, दिग्रस, रुई, त्यानंतर किनवटचा परिसर, मग पांढरकवडा, वळकी, पुणे आणि यवतमाळमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर पुलगाव, वर्धा, बुटीबुरी आणि नागपूरच्या परिसरामध्ये हा जोर जरा जास्त राहील. मध्यम ते जोरदार पाऊस नागपूर, कोंढाळी, बुटीबुरी, आर्वी, काटोल आणि आष्टीच्या परिसरात होऊ शकतो. त्याचबरोबर नरखेड आणि वरुळच्या परिसरातसुद्धा जोरदार पावसाची शक्यता राहील. तुमसर, रामटेक, भंडारा आणि उमरेडच्यासुद्धा परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस हा आपल्याला दुपारी 1:00 सुमारास निर्माण होत आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर आपण सायंकाळच्या सुमारास बघितलं, कारण दुपारी 1 ते 3 सुमारास अगदी सारखं वातावरण आहे. 5 वाजेपर्यंत आपल्याला या कोकणासह जो भाग कोरडा होता, ज्यामध्ये सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद हा भाग कोरडा होता, तर सायंकाळी 5 ते 6 सुमारास या परिसरातसुद्धा पावसाला सुरुवात होईल. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह औरंगाबाद, गंगाखेड, त्यानंतर गंगापूर, भागूर, पैठण, घोडेगाव, अहमदनगर, काडा, अंबड, जालना या परिसरात पावसाची शक्यता राहील. सिल्लोड व लगतचा भाग हा सायंकाळी 6 सुमारास कोरडा राहण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस येऊ शकतो. माहुरा, त्यानंतर चिखली, देऊळगाव राजा, बुलढाणा, मोटाळा, मलकापूर, त्यानंतर जामनेर, पाचोरा हा भागसुद्धा कोरडा राहील. तर चाळीसगाव, पारोडा, एरंडोल, जळगाव हा भागसुद्धा कोरडा राहण्याचा अंदाज आहे. नाशिक विभागातील जर पाहिलं तर नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, त्यानंतर कापरडा, सापुतारा, सटाणा आणि भोपखेडच्या परिसरामध्ये पावसाला सुरुवात ही सायंकाळच्या सुमारास होईल. संपूर्ण पुणे विभागात व कोकण विभागात पावसाचा अंदाज राहील. तर सांगली, विजयपुरा, बागलकोटच्या परिसरात हा जोर जरा जास्त राहील. विदर्भामध्ये प्रामुख्याने मुसळधारेचा जो अंदाज आहे तो प्रामुख्याने देसाईगंज, आरमोरी, सिंदीवाही आणि गडचिरोली या परिसरात निर्माण होत आहे. ढगफुटी सदृश पाऊस तर काही भागात होऊ शकतो तुरळक ठिकाणी, परंतु मुसळधार पावसाचा अंदाज तर निश्चितच आपल्याला या 4 ठिकाणी निर्माण होत आहे. पवनी, चिमूर, उमरेड, त्यानंतर जो काही भद्रावती, चंद्रपूरचा परिसर आहे त्या ठिकाणीसुद्धा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल. तर चामोर्शी आणि लगतच्या भागातसुद्धा पावसाचा अंदाज आहे. वळकी, पुणे, पांढरकवडा, हिमायतनगर, त्यानंतर वर्धा, पुलगाव, मोझरी, नेर या परिसरात पाऊस राहील. यवतमाळ, दारव्हामध्ये तसेच दिग्रस, रुई आणि पुसद मंगरुळपीरमध्ये हा जोर कमी झालेला असेल. रिसोड, लोणार, मेहकर आणि हिंगोली, जिंतूर तसेच चिखली, मोहरा, बुलढाणा आणि मोटाळा, मलकापूरच्या परिसरातसुद्धा हा पावसाचा जोर कमी झालेला असेल. तर अकोला, दर्यापूर, अकोट, जळगाव, जामोदमध्ये आणि जामनेरच्या काही भागामध्ये हा पाऊस कमी असेल. शेगाव, वाशिममध्ये सुद्धा सायंकाळच्या सुमारास पावसाचा अंदाज नाही आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, रात्री 8 सुमारास बघितलं तर आपल्याला औरंगाबाद, अहमदनगर, लातूर या परिसरामध्ये व सोलापूरच्या काही भागात अक्कलकोट, आळंदा, अफजलपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त विदर्भातला आणि खान्देशमधला तसेच पश्चिम महाराष्ट्र व कोकणातला जोर हा कमी झालेला असेल. पाऊस या ठिकाणी विरळ झालेला दिसून येत आहे. तर मध्यरात्रीच्या सुमारास सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो आणि रत्नागिरी, पणजीच्या काही भागामध्ये. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला येत्या 24 तासात दिवसभरामध्ये पावसाची शक्यता आहे.
शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण बघितलं की जिल्हानिहाय अंदाज जर बघितला तर राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि आत्ताच आपण विविध वेळांना सकाळ दुपार संध्याकाळ तालुकानिहाय अंदाजसुद्धा बघितलेला आहे. तर अशा प्रकारचा अंदाज हा निर्माण होतो आहे. आता बघूया की डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा अंदाज तुम्ही कसा पाहायचा. तर शेतकरी मित्रांनो, डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा लेटेस्ट अंदाज 6 तारखेसाठीचा पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. त्यासाठी या टायटलवर क्लिक कराल, त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये जाल आणि या ठिकाणी तुम्हाला ही लिंक मिळेल. इथे लिहिलेलं असेल रामचंद्र साबळे यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा. तर तुम्ही जेव्हा या लिंकवर क्लिक कराल त्यानंतर तुम्ही या लिंकवर पोहोचाल, इथे पोहोचाल आणि तुमच्यापुढे अशा प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही सविस्तरपणे यांचा हवामान अंदाज आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल, त्याचबरोबर किती पाऊस पडेल व किती तारखेपर्यंत संपूर्ण राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे, ही सर्व बातमी तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर त्यांनी दिलेला कृषी सल्ला विविध पिकांसाठी काय आहे हे सुद्धा जाणून घेऊ शकता. व माहिती आवडली तर इथूनच तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ट्विटरवर शेअरसुद्धा करू शकता. तसेच तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. जिल्हानिहाय अंदाज पाहण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता किंवा सर्च बारमध्ये सर्च करू शकता. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून आपल्या वेबसाईटला भेट अवश्य द्या. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.